हाय फ्रेंड्स, केक हाउस मध्ये आज आपण फ्लोरल केक पाहणार आहे। फ्लोरल केक विथ गोल्डन ड्रिप, अशा प्रकारे यासाठी मी स्पंज इथे रेडी करून ठेवला आहे। प्लेन वॅनिला फ्लेवरचा इथे केक आहे। क्रीम व्हाईट चॉकलेट गनाश घेऊन ते पाइपिंग बॅग मध्ये फिल केलं आहे आणि या केकला संपूर्ण साइड वॉल ड्रिप करून घेतली। सोबतच वरच्या सरफेसही पूर्ण गनाशने कवर करायचं आहे। केकला 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। गोल्डन ड्रिपसाठी दोन ऑप्शन असतात। एक तर बाजारात हे अशा प्रकारे रेडी ड्रिप अवेलेबल आहेत, ऑनलाईनही तुम्हाला इझिली भेटतं, किंवा मग आपण जे डस्टिंग गोल्डन डस्ट पावडर वापरतो तर ही पावडर विथ इव्हॅपोरेटर हे मिक्स करून गोल्डन पेंट बनवायचं आणि गोल्डन इफेक्ट द्यायचा आहे। आधी आपण हे जे रेडी ड्रिपिंग आहे ते वापरून दाखवणार आहे। हे गोल्डन ड्रिप वापरण्यासाठी तुम्हाला केकवर गनाश कवर करायची गरज नाही आहे। तुम्ही क्रीम कोटेड केकवरही हे ड्रिप डायरेक्ट वापरू शकता। तुम्हाला फक्त डिफरन्स कळावा अपिअरन्स वाईज म्हणून हा दाखवला आहे। याच्याने तुम्ही आपल्या रेडी केकवर डायरेक्ट साईड वॉलने ज्याप्रमाणे आपण गनाश टाकलं तशीच ही ड्रिपही वापरू शकता। इथे मी आता हे पावडर आपलं जे गोल्डन डस्टिंग पावडर आहे ते आणि इव्हॅपोरेटर मिक्स करून मॅन्युअली आपण ते पेंट करायचं आहे। साईड जी ड्रिपिंग आहे तिला आपण पेंट करून घेणार आहोत। छोटासा पेंटिंग ब्रश घेऊन त्याच्याने हे मिक्स केलेलं आपलं गोल्डन पेंट यावर अगदी हलक्या हाताने लावायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला लक्षात येईल रेडी ड्रिप आणि गोल्डन पेंट दोघांच्या अपिअरन्समध्ये आणि शाईनमध्ये फरक असतो। डस्टिंग पावडर जेव्हा तुम्ही इव्हॅपोरेटरला मिक्स करता तर ते खूप जास्त क्वांटिटीत मिक्सचर नाही बनवायचं आहे। अगदी थोडं थोडं ते बनवायचं आणि वापरल्यावर परत ते रिमिक्स करायचं आहे, कारण इव्हॅपोरेटर म्हणजे ते मीडिएटर जे ते लगेच हवेत संपर्क आल्यावर इव्हॅपोरेट होतं। ड्रिप केल्यावर गनाश ड्रिप जी केली त्याच्यानंतर तो केकही तुम्ही फ्रीजमध्ये सेट करू द्यायला पाहिजे।
अदरवाइज ते गनाश खूप सॉफ्ट असेल तर तुमचा पेंट त्याच्यात मर्ज होत जातो, ते व्यवस्थित इफेक्ट येत नाही। तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपल्या केकचा जो पूर्ण वरचा सरफेस आहे तोही आपण मॅन्युअली या गोल्डन पेंटने पेंट करू शकतो, आणि अदरवाइज रेडी ड्रिपिंगने तुम्ही पूर्ण केक रेडी ड्रिपने कवर करू शकता। एका इथे बघू शकता मी छोट्याशा स्पूनमध्ये बनवते मिक्सर, खूप थोडं थोडं गोल्डन डस्ट आणि इव्हॅपोरेटर मिक्स करून फ्रिक्वेंटली ते प्रिपेअर करायचं आहे। अशा प्रकारे हे ड्रिप पेंट करून आपले रेडी आहे। आता इथे एक पेटल नोजल लावून छोटंसं फ्लावर मी पिंक कलरचं बनवून घेतलं, छोटंसं फ्लावर आपण पेटल नोजल लावून बनवणार आहे। हा एक बर्थडे टॅग आहे, तोही गोल्डन कलरचाच आहे, तो या फ्लावरचा एक्झॅक्टली बॅक साईडला आपण लावणार आहे। इथे मी काही व्हाईट चॉकलेट्सचे हे शेप प्रिपेअर करून घेतले, छोटे छोटे हार्ट्स आहेत, हे आपण केकवर अप्लाय करायचे, आणि सोबत काही फॉन्डंट्सचे फ्लावर्स मी इथे बनवून ठेवलेत आधीपासून, तर हे आता आपण प्लेस करूयात। इथे पहा मी केकवर हे अशा प्रकारे चॉकलेट्सचे शेप्स आणि स्टार नोजलने काही ठिकाणी फ्लावर्स करून घेतलेत, इथे पेटल नोजलने एक फुल केलं आहे।
आणि आता याच्यावर आपण जो उरलेला म्हणजे रिकामा पार्ट दिसतोय तिथे आपण फॉन्डंट फ्लावर प्लेस करणार आहे. आधी मी इथे एक राईस पेपरचा सेल बनवून घेतला आहे, गोल्डन कलर त्याच्यावर पेंट आहे, पिंक अँड गोल्डन अशा शेडमध्ये येतो आहे, त्यालाही आपण बॅक साईडला अप्लाय करणार आहे. हे जे एम्प्टी स्पेस आहे तिथे तुम्ही हव्या त्या पद्धतीने आणि हव्या त्या कलर्सचे फाउंडंट फ्लावर्स अकॉर्डिंग टू चॉईस तुम्ही प्लेस करू शकता. अशा प्रकारे आपला फ्लोरल केक विथ गोल्डन ट्रीप ऑलमोस्ट रेडी झाला आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल गोल्डन पेंट जे आपण मॅन्युअली केलं आहे त्याचा शेड खूप शाईन आणि प्रॉमिनंट असतो, रदर दॅन जे रेडीमेड ड्रीप आहे त्याच्यापेक्षा हा शेड उठून दिसतो.